मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आधारच्या या वेबसाईटवरती याल, किंवा तुमच्या स्क्रीनवरती एक इमेज दिसत आहे त्या इमेजला तुमच्या मोबाईल कॅमेराने स्कॅन केला तरी तुम्ही या वेबसाईटवरती याल। ही आधार कार्डची ऑनलाईन सर्व्हिसेसची वेबसाईट आहे। आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला आधी लॉग इन करावं लागेल। लॉग इनसाठी तो मोबाईल नंबरवरती क्लिक असेल, क्लिक राहू द्या। खाली इथं एंटर युअर मोबाईल नंबर या सेक्शनमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। खाली इथे कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे। नंतर काही वेळानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे एंटर करून सबमिट OTPवरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट पेजवरती दोन ऑप्शन आहेत, फर्स्ट आहे न्यू एनरोलमेंट आणि सेकंड आहे अपडेट आधार। न्यू एनरोलमेंटवरती क्लिक करून तुम्ही नवीन आधार कार्ड अप्लाय करू शकता आणि आपल्याला अपडेट आधार करायचा आहे म्हणून अपडेट आधारवरती क्लिक करा। तुमच्या स्क्रीनवरती नवीन पेज ओपन होईल। एंटर डिटेल्स ॲज पर आधार, या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डचे तुमचे डिटेल्स एंटर करायचे आहेत। या सेक्शनमध्ये तुम्हाला तुमचं ॲज पर आधार कार्ड नाव एंटर करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं आधारचा नंबर एंटर करायचा आहे। इथे खाली व्हॉट डू यू वॉन्ट टू अपडेट या सेक्शनमध्ये 7 ऑप्शन दिलेले आहेत। ह्या सगळे ऑप्शन तुम्ही इथे या वेबसाईटवरून अपडेट करू शकता। आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे म्हणून मोबाईल नंबरवरती टिक करून प्रोसीडवरती क्लिक करूया। नंतर नेक्स्ट पेजवरती या ठिकाणी अपडेट मोबाईल नंबर एक सेक्शन आहे, यामध्ये तुम्हाला जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक करायचा आहे तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे। खाली कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आणि सेंड OTPवरती क्लिक करायचा आहे। OTP एंटर करून व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचे आहे। व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाईड सक्सेसफुली वर एक नोटिफिकेशन आलेला आहे, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे। इथे खाली सेव्ह आणि प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर नेक्स्ट पेजवरती अपडेट डिटेल्स या सेक्शनमध्ये तुमचा मोबाईल नंबर एकदा कन्फर्म चेक करून घ्या, त्यानंतर यावर बॉक्सवर टिक करून सबमिटवरती क्लिक करा। नेक्स्ट पेजवरती युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड असं लिहिलेलं असेल, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आता आधार कार्डशी लिंक झालेला आहे। मित्रांनो, इथं व्हिडिओ संपत नाही आहे, शेवटची एक स्टेप राहिलेली आहे, ती स्टेप खूप महत्त्वाची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय काय करायचं आहे ते। मित्रांनो, या चॅनलवरती असेच व्हिडिओ येत राहतील। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। आपल्याला आता इथं बुक अपॉइंटमेंटचं ऑप्शन दिसत आहे, तुमच्या घराजवळील आधार कार्ड सेंटरवरचे अपॉइंटमेंट बुक करायची आहे। त्या आधार सेंटरवरती तुम्ही VIP पद्धतीने जाऊन तुमच्या ठरलेल्या तारखेनुसार तुमच्या वेळेत जाऊन तुम्ही आधार कार्ड अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि मोबाईल नंबर लिंक करू शकता। आधार सेंटरवरती कितीही गर्दी असली, कितीही मोठी रांग लागलेली असेल, तरीही तुम्ही दिलेल्या अपॉइंटमेंटला आणि तुम्ही दिलेल्या वेळेत तुमचंच आधार कार्ड तिथं ॲक्सेप्ट केलं जाईल। चला अपॉइंटमेंट बुक करूया। बुक अपॉइंटमेंटवरती क्लिक केल्यानंतर सर्च एनरोलमेंट सेंटर असं सेक्शन आलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही तुमचं एरियाचं नाव टाकूनही सर्च करू शकता, पिनकोड टाकूनही सर्च करू शकता। आपण एरियाचं नाव टाकून सर्च करूयात। या ठिकाणी पुणे एंटर करून गेट डिटेल्स क्लिक करूयात। तर इथले सगळे इथे भरपूर आधार सेंटर्स आहेत तुमच्या घराजवळील, तुम्हाला कन्व्हिनियंट असलेल्या आधार सेंटरवरती बुक अपॉइंटमेंट असं क्लिक करा। नंतर मित्रांनो, तुमच्या समोर एक कॅलेंडर दिसेल, यामध्ये काही तारखा लाल रंगामध्ये आहेत आणि काही हिरव्या रंगामध्ये आहेत। हिरव्या रंगातल्या तारखाला स्लॉट अवेलेबल आहे, म्हणजे त्यावेळेस तुम्ही तुमचे अपॉइंटमेंट बुक करू शकता। आणि लाल जे तारखा आहेत तिथं नो स्लॉट अवेलेबल, म्हणजे ते ऑलरेडी बुक झालेले आहेत, त्या तारखेला तुम्ही तुमचं अपॉइंटमेंट बुक करू शकत नाही। तुम्हाला वेळ असलेल्या दिवसावरती क्लिक करा। त्यानंतर इथे त्या दिवसाचे अवेलेबल पूर्ण टायमिंग असतील, तिथे तुम्हाला कन्व्हिनियंट असले टाईमवरती क्लिक करा आणि सबमिटवरती क्लिक करा। तुमच्या स्क्रीनवरती नेक्स्ट पेज येईल, इथं तुमचं बुकिंग कन्फर्म करायचं आहे। या ठिकाणी एनरोलमेंट सेंटरचं नाव दिलेलं आहे, ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही निवडलेली तारीख आणि तुम्ही निवडलेलं टाईम ही इथं आलेलं आहे। आणि तुम्हाला आधार सेंटरवरती 50 रुपये पे करायचे आहेत, ऑनलाईन पेमेंट करायचं नाही आहे, आधार सेंटरवरती जाऊन हे 50 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत। या ठिकाणी कन्फर्मवरती क्लिक करूया। कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती एक PDF ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल। हे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। या ठिकाणी ॲप्लिकेशन डिटेल्स असतील आणि अपॉइंटमेंट डिटेल्स असतील। या ठिकाणी
तुमच्या आधार सेंटरचा ॲड्रेस असेल, तुमचं नाव असेल, आधार नंबर असेल आणि तुमची वेळ आणि तुमची तारीख असेल. हे ॲप्लिकेशन तुम्हाला त्या वेळेला त्या तारखेला आधार सेंटरला घेऊन जायचं आहे. आधार सेंटरवरती कितीही गर्दी असली तरीही त्यावेळेला तुमचंच आधार कार्ड आणि तुमचंच ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं जाईल. कसलीही वाट न पाहता, कसले त्रास न होता, कुठल्याही लाईनमध्ये न थांब. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं आधार कार्ड लिंक करू शकता. इन्फॉर्मेशन आवडली असेल या व्हिडिओपासून, तुम्हाला थोडी माहिती भेटली असेल, तुम्हाला मदत झाली असेल, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन अपडेट्स ह्या चॅनलवरती अवेलेबल होत राहतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.